आणि आता पाहणार आहोत बातम्या विधानसभेची रणधुमाळी. मनसेची 5 उमेदवारांची चौथी यादी जाहीर. कसबापेठमधून गणेश भोकरे यांना, चिखलीतून गणेश बरबडे, कोल्हापूर उत्तरमधून अभिजित राऊत यांना उमेदवारी जाहीर. केजमधून रमेश गालफाडे आणि कलिनामधून संदीप उर्फ बाळकृष्ण कुटगी यांना संधी. काँग्रेसचा 100 पारचा आकडा असेल. 10 एकर जागेत 3 भाऊ वाटणी, 4 एकर कुणाला येते आज कळेल. जागा वाटपावरून विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. कणकवलीचे ठाकरे गटाचे उमेदवार संदेश पारकर यांनी एबी फॉर्म घेतला. पारकरांकडून वायबी चव्हाण सेंटरवर पवारांची भेट. नितेश राणेंना त्यांची जागा दाखवणार, पारकरांकडून इशारा. दिल्लीत सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली भाजप अध्यक्ष जेपी नड्डांची भेट. किशोर जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाला आणि उमेदवारीला मुनगंटीवार यांचा तीव्र विरोध. जोरगेवारांच्या प्रवेशाबाबत सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बोलणार. केंद्रीय नेतृत्वाशी बोलून समन्वयानं निर्णय घेणार. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. शरद पवारांनी शब्द दिल्यानं पवार गटात प्रवेशासाठी तयार होतो. मात्र पवार गटातील प्रवेशासाठी काँग्रेसनं विरोध केला. आता काही झालं नाही तर मी अपक्ष लढणार. किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया. उद्या किंवा परवा सकाळपर्यंत भाजपची तिसरी यादी येईल. 10 ते 11 जागांवरची चर्चा आज संपेल. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. नवाब मलिक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं निश्चित. मलिक निवडणूक लढवणार. सना मलिकांची माध्यमांना प्रतिक्रिया. लवकरच उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता. नवाब मलिक महायुतीचा भाग नसतील ही भूमिका फडणवीसांनी स्पष्ट केली आहे. त्यांच्यावरील आरोप गंभीर आहे. आशिष शेलारांची प्रतिक्रिया.